मित्रांनो, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सध्या वैयक्तिक कामानिमित्त विदेशात असल्यामुळे राजकारणात त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. असं असताना त्यांच्या भगिनी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे या राजकारणाचा किल्ला लढवत आहेत. सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय इतर अनेक विषय तापलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची उणीव भासूनही यासाठी डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी आंदोलनाची धुरा खांद्यावरती घेतली. मित्रांनो, बीड मतदारसंघातून सलग 2 वेळा खासदार राहिलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे या तशा मूळच्या राजकारणी नाहीत, परंतु घरातच राजकारणाचा समृद्ध वारसा असल्यामुळे त्या राजकारणापासून दूर राहू शकल्या नाहीत. 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्या राजकारणात आल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीची लाट तसेच देशभरात मोदी लाट यामुळे प्रीतम मुंडे यांनी तेव्हा देशाच्या राजकारणातील आतापर्यंतची सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवला होता. मित्रांनो, डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी राजकारणात स्वतःला सिद्ध केल्यानंतर त्यांची केंद्रात मंत्रीपदी निवड होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यांना डावलून मराठवाड्यातील रावसाहेब दानवे आणि डॉक्टर भागवत कराड यांना संधी देण्यात आली. त्यानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं होतं, परंतु दोघींनीही राजकीय परिपक्वता दाखवत भाजपशी एकनिष्ठता कायम ठेवली. पंकजा मुंडे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी स्वीकारून ती योग्यरित्या निभावली. डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या अनुपस्थितीत आंदोलनाचं नेतृत्व केलं. सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मागणाऱ्यांना आरक्षण दिलं जात नाही आणि आहे त्यांचं आरक्षण काढलं जातं असा टोला लगावत डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारला हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. एकूणच दोन्ही भगिनींचं राजकारण एकमेकांना पूरक आहे. बीड जिल्हा राजकारणाच्या बाबतीत किती सक्रिय आहे हे सगळेच जाणतात. येथे राजकीय अस्तित्व जपणंही तेवढंच अवघड आहे. हे काम मुंडे भगिनी सहजतेने करत आहेत. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.